शासन आपल्याधारी के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवार को डोंबिवली में विकास कामों का उद्घाटन और शिलान्यास करेंगे। महाराष्ट्र के सभी जिलों में राज्य सरकार की ओर से शासन आपल्याधारी कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। उसी सिलसिले में ठाणे जिले का कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र के प्रीमियर ग्राउंड डोंबिवली पूर्व में रविवार को आयोजित किया गया है, जिसमें राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री अजीतदादा पवार, देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री शंभूराज देसाई, मंत्री रविंद्रनाथ चौहान और कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, भिवंडी के सांसद और केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल समेत अन्य नेतागण उपस्थित होंगे। ऐसी जानकारी ईडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदु रानी जाखड़ ने प्रेस विज्ञप्ति में दी। उन्होंने बताया कि 29 जनवरी से केंद्र सरकार के निर्देश पर आयुष्मान योजना तथा और भी दिगर लोक उपयोगी योजनाओं की जानकारी जनता को दी जा रही है और हजारों लोगों ने इसका लाभ उठाया है। इसके अलावा मुख्यमंत्री के हाथों डोंबिवली में फिश मार्केट, अभ्यासिका कैंसर हॉस्पिटल, सूतिका गृह, डोंबिवली शास्त्री नगर अस्पताल में पीएम सेंटर आदि का उद्घाटन और लोकार्पण होगा। साथ ही रविवार 3 मार्च से ईडीएमसी अभय योजना शुरू करने जा रही है, जिसमें एक साथ टैक्स की रकम बकाया सहित भरने पर प्रॉपर्टी टैक्स पर लगा ब्याज 75% माफ किया जाएगा। वैसे ही पानी पट्टी पर भी एक साथ पूरी रकम बकाया साथ भरने पर बैच की रकम 75% छूट दी जाएगी। शासन आपल्याधारी हे आपल्या शासनाचा कार्यक्रम आहे। कल्याण येथे 3 तारखेला आपला कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपस्थित राहणार आहेत, तसेच सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल लाभार्थी आहे त्यांना लाभ दिला जाईल। त्या ठिकाणी आपल्याकडनं 29 जानेवारीपासून आता विविध ठिकाणी ऑलरेडी या अनुषंगाने इंडिव्हिज्युअल लाभार्थींना जास्तीत जास्त KDMC आणि इतर स्टेटचे स्कीम्सचा लाभ कसा फॅसिलिटेट करून देता येईल या अनुषंगाने कॅम्प्स घेतले गेले होते आणि विविध लाभार्थी याच्यामधनं चयनित झालेले आहे। त्यांना लाभ वितरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे। सोबतच तिकडे वेगवेगळे डिपार्टमेंटचे स्टॉल्स राहतील, तर सगळे जे बेनिफिशरीज आहेत ते तिथेही आपली स्कीम्सचा जो लाभ आहे तो घेऊ शकतात। ॲक्च्युली शासन आपल्याधारीच्या आधी आपल्या डोंबिवली येथे काही भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते आणि माननीय मंत्री महोदय, माननीय खासदार महोदय, माननीय आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला जाणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जे विकास कामं आपल्या इकडे मार्गी लागलेली आहे, डोंबिवली येथे सूतिकागृह आणि कॅन्सर हॉस्पिटल याचा भूमिपूजन सोहळा आपण जे एक PPP तत्वावर हॉस्पिटल तिथे बांधणार आहोत, सोबतच तिथे फिश मार्केट आणि इतर विकास कामं अभ्यासिका आहे त्यांचा फिश मार्केटचा भूमिपूजन सोहळा आणि काही लोकार्पण हे तिकडे पार पाडले जाणार आहे। आणि आपले जे विविध कामं आहेत या अनुषंगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा आधीच त्यांचं भूमिपूजन किंवा लोकार्पण या अनुषंगाने होणार आहे। मॅडम मॅडम पालिकेत आपण काहीतरी डिसिजन घेतला की कधीपासून असणार आहे आणि कधीपर्यंत चालणार आहे? आपले लोकांची मागणी होती, आपली जी कर थकबाकी आहे या वर्षामध्ये सुरुवातीला आपण अभय योजना लागू केली होती, पण तेव्हा आपले पाण्याचे जे बिल होते त्यांचं वाटप झालं नव्हता, म्हणून एक विशेष बाब म्हणून आपण मार्चमध्ये अभय योजना लागू करतो आहे। परवा आपली लोक अदालत आहे आणि लोक अदालतपासून या योजनेचा लाभ सुरू होईल। या मार्च एंडपर्यंत स्कीम राहणार आहे आणि सर्व प्रकारचे जे आपले प्रॉपर्टी टॅक्स आहे आणि पाणी बिल आहे यांना ही स्कीम लागू राहणार आणि आज याचा आदेश आमच्या कार्यालयाकडनं काढला जाईल आणि आपल्यालाही त्याचं प्रेस नोट दिलं जाईल।